नमस्कार योकार वेलकम वन्स अगेन टू जेनो स्पीक दिस इज दिलीप प्रभुदेसाई वेलकमिंग यू टू द स्टुडिओ ऑफ प्रुडंट मिडिया फॉर दिस वीक्स एपिसोड ऑफ जेनो स्पीक अ वीकली प्रोग्राम इन वीच आय प्ले होस्ट टू टू ऑफ गोवाज लिडिंग जर्नलिस्ट ऑन अ टॉपिक दॅट इज रेलवंट एंड इम्पॉर्टंट टू गोवा अँड गोवन्स टुडे तर आयचं आमचा विषय जन असा ड्युअल सिटीजनशीप म्हणजे भारताचे एखाद्या नागरिकां दुसरे देशाचे नागरिकत्व स्वीकारप शक्य असा काय ना हजेर कर गेस्ट करत पहिले सुवाते अनिल पै जे मडगाव इंचार्ज आवप्रभाचे आणि दुसरे आमचे गेस्ट असतात बाब महेश कोनेकर जे साउथ गोवा इन्चार्ज तरुण भारतचे वेलकम टू प्रुडंट मिडिया अनिलबाब महेश आणि जो आता ता स्पेशल इंपॉर्टन्स आज मेळा कारण वलंका आलेमवां एक इलेक्शन पिटीशन फाइल केला कायतान सिल्वाचेर सिल्वारे की ता तिथं ड्युअल सिटीजनशीप आज दोन एक दोन मिनटां अनिल बाब तुम्ही पहिले आमच्या दर्शकांक सांगशात की हाजे बॅकग्रावंड हा इम्पॉर्टन्स एक भारतीय राज्यघटनेक एक हें आसा की अनुच्छित पांच हे तातू बरच असा की जो नागरिक भारतात जल्माक आयिल्लो आसा तो एक भारतीय नागरीक आणि एकोणीसशे एकोणपन्नास जी राज्यघटना केली त्या राज्यघटनेच्या ताण बरयलां की एकोणीशे अठ्ठेचाळीस पयलीं जो कोण पण या भारताला जन्म तो या भारतात नागरीक एक ना ताज्या आवय बापूय तरी हा भारतात असपाक जाय तरच तो, तो नागरीक आणि जर तो दुसरी खंयच्याय देशांक जर नागरिक जर असत जन्म आिल्ला असत त्यांचे नागरिकत्व जर तिथे घेतिल्ले असले तर तो तो भारताचो नागरीक केन्नाच आणि भारताचे नागरिकत्व दिवपाक शक्यताय ना असे स्पष्ट बरे आसतना जर व भारतात असूनही बी जर ख दुसऱ्या देशाचं नागरिक जर म्हणून जर घेत जर जायत तर ताका भारता खंच्याच हातू इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाच्या हातून भाग ताका कायद्यान अधिकार म्हणजे जनरल पॉलिटिकल हातू ताका भागच घेऊन मेळना कायद्यान तो बसना तो डिस्कॉलिफाय बस जाता अपात्र ठरता आणि अशे तरेच्यो घटना गोंयांत हाजे पयली दोन चार तरी घडल्यात आणि ते जे पंचायतीचे सरपंच आशिल्ले आसात जे पंचायतीचे मेंबर आशिल्ले आसात तांकां ह्या खाला तांकां अपात्र ठरयल्यात सरपंच पदा उच्च पडला आणि पंच पदा उच्च पडला आपण अनिल बाब ही महेश हजे पहिली जे पण घटना घडल्या तो एक यु एस सिटीजनशिप एक युकेचं पासपोर्ट अशा खातीर घडले हे पहिलेच फाटी असेम्ब्ली जाता आणि पहिलेच फाटी पोर्तुगीज सिटीजनशिपा तर महेश बाब तुमचे म्हणणे की हे सगळे एक तुमचे ओपनिंग रिमार्क्स माझ्या प्रमाणे जर तुम्ही म्हणशात जर काय तू जर इलेक्शन लढय आणि ताण जर पुराय अभ्यास केला जे आजची परिस्थिती येऊची नाशिली मुळात एक तर ताजेकडे असं दावा केला होता की तो पोर्तुगालात जन्मात आयला जो ताजेकडे पासपोर्ट असा असे दवेलेले असतात पण प्रत्यक्षात नेमकी किती परिस्थिती असा ही वालंकन एक्झॅक्टली ओपन ना ताणी आपली ती सिक्रेसी दौली असे दिसता जर कायतून जर तसे असताना इलेक्शन लढले असत ते चुकीचे ठरतले अनिल बाबा म्हटलं तसेच की भारतीय घटनेत असं खच अधिकार दिल ना की बाबा तो फॉरेन नॅशनल्स जर तू असा विदेशी जर तुझे नागरिकत्व असा जर तुम्ही वेचणूक असं कायद्यान बंदी असे कायद्याच्या उल्लंघनही जवळ शकता आणि अशी उदाहरणं खूप असतात कायद्याची उल्लंघन आणि कारण शकता

जवळजवळ पंचवीस हजार वोटर्स आहात त्या पंचवीस हजारांचे लोकांचे तुम्ही प्रतिनिधी जेव्हा करतात त्यांना त्या पंचवीस हजार त्या मतदारांचा हो अपमानघात विश्वासघात गा, विश्वासघात म्हणू विश्वास गा येतात त्या मतदारसंघात विश्वासघात येतात माझे एकच बारीकसो हे असत की खूप जण म्हणतात की पोर्तुगीज पासपोर्ट ताजेकडे ना दर्या की कडेन ना जर ताका अपात्र कसे ठरव पासपोर्ट प्रूफ काय आणि पासपोर्ट वेगळो आणि नागरिकत्व स्वीकारप वेगळे पासपोर्ट किती आसता गोंयच्या जवळ जवळ दिसता पांच ते स लाख लोकांनी पासपोर्ट केल्यात ते टुरिस्ट म्हणून किंवा पर्यटक म्हणून किंवा असे दोन महिने एक महिने वचून येतात किंवा खरी वचून येतात ते वेगळे पण थंयचे ते नागरिकत्व तू स्वीकारता पासपोर्ट वेगळं आणि थंचे सिटिजनशीप वेगळी त्या देशाचं आपण नागरीक राज घटनेत एक तो एक घटक अशी ज्यांना तू म्हणता त्यांना तू काय एक देशातल्या घटकाक नागरिकाक दुसऱ्या देशाचा घटक जावपाचा अधिकार ना ना हे भारताच आज दिसतो बघा कारण मग दिसता की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला क्लियर असा की नो इंडियन सिटीजन कॅन हैव ड्युअल सिटीजनशिप पण गोयात एक नो ट्रेंड असो दिसता म्हणजे काय आम्ही फ्रेंड सर्कलला विचारतात की पोर्तुगीज पासपोर्ट करपा म्हटलं त्यांचा इंटेंशन की स्पेशली ते अशा म्हणतात की पोर्तुगीज पासपोर्ट जर केला जात नाही तर त्या देशाचे नागरिकत्व मिळतं आणि हाका लागूनच मोठ्या प्रमाणात गोयात पोर्तुगीज पासपोर्ट केले होता नाही मग दिसतं नागरिकत्व पहिले घेवप आणि पासपोर्ट मागे ना पासपोर्ट घेतल्या बरोबर नागरिकत्व मेळटा असे एक न्यूज आसा रे बातमी आसा ती ती व्हेरीफाय करूंक ना प्रत्येक पूण एक गोष्ट किती आसा की कि खुबशे गोंयकार जे पोर्तुगीज गव्हर्मेंटान जी सवलत दिल्ली आसा जे बिफोर नायन्टीन सिक्स्टी वन जाल्ले किंवा ज्यांचे पेरंट्स किंवा ग्रँड पेरंट्स पोर्तुगीज सिटीजन तेन्ना आशिल्ले सिक्स्टी वना पयली लिबरेशना पयली तांकां जी सवलत दिल्या पासपोर्ट पुर्तुगीज पासपोर्ट पुर्तुगीज नागरिक सिटीजनशीप शिर्णी एक खूप जाण गोंयकार एक कन्विनियन्स म्हणून यूज करतात जस्ट एक आपल्याक बाबा एक युरोपियन युनियन मेळची किंवा जस्ट टुरिस्ट म्हणून भोंवता असताना प्रत्येक देशा विजाची कटकट जाऊची नाही खातीर खात पोर्तुगीस पासपोर्ट बेजिकली कर जगा आणि खंय आपण एक्सेप्टेबल जाता हे मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स म्हणून पासपोर्ट घेतात पण ताजी फाटल्यान एक वेगळी खूप प्रोफाऊन खूप डीप एक जी भावना असते स्वतःच्या देशाबद्दल सिंपल गोष्ट जर जर हायपोथेटिकली घेऊया की एक गोयकारन पोर्तुगीज सिटीजनशीप घेतल्या पासपोर्ट घेतला आपलं इंडियन पासपोर्ट सरेंडर करू ना आणि हायपोथेटिकली इंडिया आणि पोर्तुगालाची तरी झाली किती तो की की आए, ते प्रॉब्लेम असा दुसरं म्हणजे किती आता आज पण आमची इतकी फेसिलिटी बरी असा की युरोपियन जर पासपोर्ट जर केलं जर जाईल तर आम्हाला ते सगळे युरोपियन कंट्री मिळतात पण हंगा युरोपियन कंट्रीची जी असाच पासपोर्ट ताज्य खास पोर्तुगाल तो हो पासपोर्ट करतात हा खास खास त्यांगाला घेतले नोकरी मिळतात पोर्तुगाला परिस्थिती आज भारतापेक्षा बिकट असा पण जो आज यंग जनरेशन जे आणि स्पेशली आमाने विचार करता की कोस्टल एरियेचे जे पण लोक असतात पण तो तात कॅथलीक तरुण जे असतात किंवा बायलो जो, जो आसात स्पेशली पोर्तुगीज पासपोर्ट करतात मडगावच्या हा पोलीस स्टेशनचे पळत की चरात चढ म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट लोकांचे पोर्तुगीज पासपोर्टा खात्री आयल्ले अर्ज असतात किंवा त्यांचे बाबा हा क्रिमिनल केसी न आणि किती ना हे ना आणि आम्ही त्या काही विचारले तर ते म्हटलं किती आमच्या तुम्ही कोणतरी मांवश आता आणि कोण असा आणि सांगा नोकरी मिळू शकता पण या लोकांना अवेरनेस असा या लोकां भर की बाबा आपण पोर्तुगीज पासपोर्ट घेऊ म्हणजे आपली इंडियन सिटीजनशीप वतली आपल्या इंडियन पारपोर्ट ऍक्च्युली कायद्याप्रमाणे सरेंडर करुसरे म्हणजे ते आपण एक भारतीय म्हणून जी एक भावना असतात त्या भावनेचे अगेन्स्ट तेव्हाच पोर्तुगीज पासपोर्ट आहे अप्लाय करा हे हजे अवेअरनेस असा लोकांना म्हणूनच असा प्रॉब्लेम अवेअरनेस दिसता आणि म्हाका केव्हा याद जाता क्रिस्तांव प्रागांचे कुन्नान त्या वेळाचे एकोणीशे तिसांक हांगा बरयल्ले आसा सांगिल्ले आसा की भारत स्वतंत्र जावचे पयली गोंय स्वतंत्र करपा खातीर जर आमी वचपा जाय जाल्यार ते आमकां शक्य जावचे ना आनी सपोज भारत जेन्ना स्वतंत्र जातलो तेन्ना आपसूक गोंय स्वतंत्र जातलें पूण गोंय राजकीय स्वतंत्र जातलें मनान स्वतंत्र जावचें ना जो मेरेन गोंयकार मनान स्वतंत्र जावचो ना तो मेरेन ह्या स्वातंत्र्याक कसलोच अधिकार ना आनी आणि जो पळय आसा मेन म्हणटा तुमी म्हणतात सांगे की भारतीय नागरीक म्हणपाचो आपूण एक अभिमान स्वाभिमान जो आसा तो स्वाभिमान आयच्या हातून ना तांकां खंय तरी आमी पयलींचे पुर्तुगेजा कडेन बांदिल्ले असतात अशे तरेचे कितें तरी त्यांच्या पिशेपणाची लिंक लागले स्पेशली तीन चार तालुक्यात जे साडेचारशे चारशे वर्स पोर्तुगाजांनी राज्य केले पोर्तुगाजांनी राज्य केले एट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम पोर्तुगीजांनी गोय ही कॉलनी नसून गोय हे पोर्तुगालचा एक भाग असो हे केला आणि सगळे गोयकारांना पोर्तुगीज सिटीजनशीप दिले हे बाकी कॉलोनियल शर्थीत आणि जे इंडियन म्हणून जे आमक बेनिफिट्स मिळतात आणि पोर्तु म्हणजे एक गव्हर्मेंटान तुकाच दिसता महेश की गव्हर्मेंटान एक असं कॅम्पेन सुरू करपात की अवेअरनेस ही अवेअरनेस बेसिकली एक इमोशनल सेंटीमेंटल लिंक जे इंडिये कडे गोयचे कडे असा ते तुम्ही तोडून उडयता पोर्तुगीज फक्त मॅटर ऑफ कन्विनियन्सा खात्री जॉबा खात्री पैशा खात्री अशी तुका दिसता ना सारखे तुम्ही म्हणता ते मताचेर हा सहमत असा कारण सरकारान खरे तर हाजेर जागृती करपाची गरज असा हो विषय किद्याक एका वेचणुके पुरतोच मर्यादित एक्झॅक्टली हो वेचणुकेपुरता मर्यादित ना कारण ड्युअल सिटीजनशीप आज गोयंत खूप लोकांनी घेतिली आहे हे तिथल्याच महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आपल्या देशाबद्दलचा अभिमान ना काय किती असं प्रश्न निर्माण हातूतल्यान जे अशी सुद्धा हजे एक खूप प्रश्न आयल्यात आमचं एक्सी एम पी एक्सी सेंट्रल मिनिस्टर आणि जो एन आर आयो आशिल्लो कमिशनर आशिल्लो ईद वार्द फाले हजेर तसं दुहेरी हा हे आिल्लं पण ताण ता झकारिल्ले पण तो पासपोर्ट आशिल्लो इवन तुका फाटल्या दोन वर्सां फाटी न्ही पूण पासपोर्ट वा सिटीजनशीप सिटीजन नागरिकत्वाचे नागरिकत्वाचे ताजे आशिल्ले कोणाचे ताणें ताजी कंप्लेन केल्ली हो नागरीक गोंयचो न्ही हो पुर्तुगालचो हांगचो पुर्तुगालचो नागरिकत्वाचे कडेन आसा दुसरो आनी कितें दुसरें म्हणजे आनी एक तुमकां केन्ना दोन वर्सां फाटल्यान आनी गजाल जाल्ली सोनिया गांधीच आहेली ती इटालीचे नागरिक म्हणून म्हणजे ती भारताने ताची केस सुद्धा तिची घालली हे दुनिया तो काय प्रूफ झालं बाहेर पडलं म्हणजे त्या लोकांनी प्रोबेबली आपलं दुसरी सिटिझनशिप सरेंडर करून भारतीय नागरिकत्व घेतलं असेल किंवा एडवर्डन एडवर्ड बबन यस अप्लाईज करून घेतला पण तरी असतांना एक महत्वाचा मुद्दा की जे लोक अप्लाय करतात त्यांना पोलिसाकडे वतात पासपोर्ट ऑफिसात थंय एक बाबा खरी एक इन्फॉर्मेशन एक पद्धत अस लोकां एक अशी एक हे एंगल असा की व पोर्तुगालच्या सरकारचं एक डाव काय किती एक प्लॅन्ड अजेंडा टू टू नाही अशा म्हणू शकना कारण प्रत्येक जण जो पोर्तुगालात वता ताजे फाटली काही कारणां असू येतात आणि घटनेत ताका अधिकार कितले असा हा थोडासा अभ्यास जाऊच गरज लागतली कारण तसं अप्लाय करपाक ताका जर फ्रीडम असा तो अप्लाय करतोच सिटीझनशिप जवळ ह्या खात पण असे इलेक्शनाकडले जे प्रॉब्लम्स असा ते टायमार किती जाता हो एक प्रश्न असा कारण हो जो प्रॉब्लम आयला की ड्युअल डुएल सिटीझनशिप हो प्रॉब्लम रेज झाला असा जर या प्रॉब्लमात तसं विशेष वाव नाशिल्लो गेल्या काय वर्ष फाटल्यावर माझोडा सरपंचाची अशीच परिस्थिती अशी शी हॅज टू रिझाईन लेटर ऑन आणि सध्याच्या माहितीप्रमाणे की ताणे भारतीय नागरिकत्व मेळोवपा खातीर प्रयत्न केल्यात सुरू आसात आणि ती सरेंडर करपाची ताची तयारी आसा आता कायतूचो हो इशू सामको नवो आशिल्ल्यान ताका ते शक्य आसा काय किदें होय प्रश्न महत्वाचो ठरतलो कायतू इशूचेर म्हाका मातशी क्लेरिफिकेशन हांवें आयकलां तें तुमचे कडेन बरोबर काय न्ही तें क्लेरिफाय करपाक हा ऐकलं की कायतून अशी एक एक वर्ष ना की कायतून आपली बर्थ रजिस्ट्रेशन पोर्तुगाला करीत ताणे पासपोर्टा खाती बिलेती खात कितरे के एप्लिकेशन केले पण नॉमिनेशन फॉर्म भरच्या पहिली ते एप्लिकेशन विथड्रॉ केले पण ताली बर्थ रजिस्टर्ड असा पुर्तुगाला आग, आग. आता हे एक दर्शकांक मात्र एक हे जाता कन्फ्युजन जाता की बर्थ रजिस्टर म्हळ्यार कितें नागरिकत्व ना हे चूक कित्याक ज्या वेळ समजा ते फॅमिली जर थंय आशिल्ली आणि त्या तो जन्म जर थंय आयिल्लो आसलो तर आमकां पोट ब्रेक पडटा पडा या विषयाचे डिस्कशन करया आफ्टर द ब्रेक एज वी गोईंग टू द ब्रेक व्यूअर्स वी आर डिस्कसिंग द रेजिस्ट्रेशन ऑफ बर्थ बाय कायतान सिल्वा एन पोर्चुगल वी वील डिस्कस दीस आफ्टर द ब्रेक शॉर्टली कीप वॉचिंग जोनोस्पीक